चटकदार बाय मोहिनीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. श्रावण मास निमित्त आज आपण उपवासाची बटाटा पुरी केलेली आहे. तर आपली बटाटा पुरी अगदी सुंदर आणि क्रिस्पी झालेली आहे. श्रावणी सोमवारला आपण राजगिराचं पीठ किंवा वराईचं पीठ हे खात नाही, त्यामुळे मी जी बटाटा पुरी केलेली आहे ही साबुदाणा वापरून केलेली बटाटा पुरी आहे. तर त्यामुळे तुम्हीही सोमवारच्या उपवासाला खाऊ शकता आणि एरवीही खाऊ शकता. खूप सुंदर बटाटा पुरी झालेली आहे. प्रत्येक पुरी टम्म अशी फुगलेली आहे. अशाच नवनवीन आणि उपवासाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. चला मग तर आपण पाहूयात की उपवासाची बटाटा पुरी कशी बनवायची. ते अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपण ही बटाटा पुरी केलेली आहे. आता ह्या ठिकाणी मी 4 बटाटे घेतलेले आहेत. बटाटे उकडून आणि त्याची साल काढून घेतलेली आहे. साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे. साबुदाणा मिक्सरमध्ये अगदी बारीक फिरवून घेतलेलं आहे आणि त्याचं पीठ करून घेतलेलं आहे. आता आपण बटाटा किसून घेऊयात. तर आपला बटाटा किसून झालेला आहे. खूप सारी कोथिंबीर घालायची आहे. उपवासाला तुम्ही कोथिंबीर खात नसेल तर नाही घातली तरी चालू शकतं. 2 हिरवी मिरची, अद्रक घेतलेलं आहे आणि जिरे घेतलेलं आहे 1 चमचा. आणि हे कुटून घेऊयात. आता आपला मिरचीचा ठेचा तयार आहे. साधारण 1 चमचा मिरचीचा ठेचा घातलेला आहे. आणि आता साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे. थोडं थोडं पीठ घालून आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. चवीपुरते मीठ घालूयात. ह्यामध्ये मी एक्स्ट्रा पाणी बिलकुल घातलेलं नाही आहे. बटाटा ऑलरेडी ओलसर असतो. बटाट्यामध्ये जितकं मावेल तितकं आपण साबुदाण्याचं पीठ घातलेलं आहे. आता जवळपास मी या ठिकाणी पीठ वाटून घेतलेलं होतं. साबुदाणा पीठ तितकं पीठ मला लागलेलं आहे. एक चमचा तेल घालूयात आणि पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. अगदी झटपट होणाऱ्या ह्या पुऱ्या आहेत. तर आपण हाताला तेल लावून घ्यायचं आहे, कारण साबुदाणा आणि बटाटा हे दोन्ही चिकट असल्यामुळे हाताला चिकटतात. तर त्याकरता आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे गोळे बनवून घेऊ. तर आपले सर्व गोळे बनून तयार आहे. चला मग तर आपण पुऱ्या बनवायला घेऊयात. तर खाली पोळपाटला आपण तेल लावून घ्यायचं आहे. लाटण्याला तेल लावून घ्यायचं आहे. तर पुरी लाटताना जास्त पातळही लाटायची नाही आहे किंवा जास्त जाडही ठेवायची नाही आहे. मध्यम अशी पुरी आपण बनवून घेणार आहोत. खूप सुंदर पुऱ्या होतात ह्याच्या. तर आता एक पुरी आपण लाटून घेतलेली आहे. तर अशाच पद्धतीने आपण इतर पुऱ्याही लाटून घेणार आहोत. बऱ्याच वेळा असं होतं की ह्या पुऱ्या बनवताना साईडने क्रॅक जाऊ शकतात. तर साईडने क्रॅक गेले असं वाटलं तर बोटांनी त्यांना एकसारखं करून घ्यायचं आहे. आता ह्या 2 पुऱ्या आपण लाटून घेतलेल्या आहेत. ह्या पुऱ्या आपण थापून घेणार आहोत. ज्या पद्धतीने आपण अनारसे थापून घेतो ना, तर त्याच पद्धतीने आपण ही पुरी पण बोटाने पसरवून घेणार आहोत. तर तुम्ही अशा पद्धतीने पण ही पुरी बनवू शकता. तुम्हाला हवं असेल पाण्याचा हात घेऊनही ह्या पुऱ्या तुम्ही थापू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या पुऱ्या बनवू शकता. एकतर तुम्ही लाटून बनवू शकता किंवा थापूनही बनवू शकता. जी पद्धत तुम्हाला सोपी वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही ह्या पुऱ्या बनवू शकता. हातावरच लाटी आहे ही मोठी करून घ्यायची आहे
आणि मग लाटायला पण ती सोपी पडते. अशा पद्धतीने ही ह्या पुऱ्या लाटून घेऊ शकता. आता एका प्लेटमध्ये आपण ह्या पुऱ्या काढून घेऊयात. तर आपल्या सर्व पुऱ्या ह्या लाटून तयार आहे. चला मग तर आपण आता पुऱ्या तळायला घेऊयात. तर पुऱ्या तळण्याकरता मी तेल गरम केलेलं आहे. एकदा तेल गरम झालं की गॅस हा मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि पुरीवर थोडं थोडं तेल घालायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या पुऱ्या किती सुंदर अशा फुललेल्या आहेत. खालच्या साईडनी पुरी लालसर झालेली आहे. आता आपण ती पलटी करून घेऊयात आणि पुऱ्यांना मस्त लालसरपणा येईपर्यंत आपण या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. आता ही पुरी आपली तळून तयार आहे. काढून घेऊयात आपण. किती सुंदर तिला कलरही आलेला आहे आणि किती छान अशी फुललेली आहे. आता दुसरी पुरी पण आपण अशीच तळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपली प्रत्येक पुरी ही मस्त छान अशी फुगलेली पण आहे आणि अगदी कुरकुरीत झालेली आहे. तुम्हाला हवं असेल तर पुरीच्या पिठामध्ये तुम्ही पांढरे तीळही वापरू शकता. जर कोथिंबीर खात नसेल तर पांढरे तीळही ह्या पुरीमध्ये छानच दिसतात. तर अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या ह्या तळून घेतलेल्या आहेत. आता आपण त्या सर्व करायला घेऊयात. ह्या पुऱ्या फक्त अशाच पण खूप छान लागतात, नाहीतर दही बरोबर छान लागतात, किंवा शेंगदाणा आणि दहीच्या चटणीबरोबरही छान लागतात, किंवा कोथिंबीरच्या हिरव्या चटणीबरोबरही ह्या पुऱ्या खूप सुंदर लागतात. तर तुम्ही ह्या पुऱ्या बनवा, खा आणि मला सांगा कशा वाटल्या ते. अशाच नवनवीन आणि उपवासाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे. बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.